दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. तुमचा बी एवढा मोठा पक्ष आहे, लाज पाहिजे नाही साल्यांना, आम्हाला उभा केले साल्यानी, त्यांच्या मतदारसंघात 50-50 कोटी खर्च करतील साल्यानी, काय उचित आम्हाला थोडे पैसे द्याल. बरोबर आहे. हा म्हणजे मोदीला पाठिंबा आम्हीच आहे घालून द्यायचा येतली निवडून. काँग्रेस राष्ट्रवादीवर तर विधान परिषद मिळाली. आम्हीच आई घालून मोदीला पाठिंबा द्यायचा होय, सदाशिव खोतांचा ऑडिओ व्हायरल. माजी मंत्री व भाजप नेते यांचा साधारण 2014 दरम्यानचा कॉल रेकॉर्ड सध्या सोशल मीडियात जोरदारपणे व्हायरल होत आहे. भाजपवाल्यांनी त्यांच्या मतदारसंघात 50-50 कोटी वाटले आणि आम्हाला पैसे नाही दिले असं म्हणत आगपाकड करणाऱ्या सदाशिव खोतांचा फोन कॉल सध्या जोरात व्हायरल होत आहे. चला ऐकूया सदाशिव खोत काय म्हणताय. तुमचा बी एवढा मोठा पक्ष आहे, लाज पाहिजे नाही साल्यांना, आम्हाला उभा केले साल्यानी, त्यांच्या मतदारसंघात 50-50 कोटी खर्च करतील साल्यानी, काय उचित आम्हाला थोडे पैसे द्याल. बरोबर आहे. हा म्हणजे मोदीला पाठिंबा आम्हीच आहे घालून द्यायचा येतली निवडून. काँग्रेस राष्ट्रवादीवर तर विधान परिषद मिळाली.